पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओचे कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात 107.4 FM वर. श्रोतेहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम हिस्ट्री ऑफ ऑइल, तेलाचा इतिहास. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना आहे सतीश आरळकर यांची. या कार्यक्रमात सतीश आरळकर यांच्याशी चर्चा करतायत महेश जगताप आणि श्रीदत्त गायकवाड. ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला. काय महेश रे, काय चाललंय? पेपरातली बातमी बघितलीस काय? काय म्हणे, परत एकदा डिझेलचे भाव वाढणार म्हणे. त्यात काय नवीन आहे? नवीन म्हणजे काय अरे, काय कळतच नाही. आता काय गेल्या एका अर्धा दिवसापूर्वी पेट्रोलचे भाव वाढले 7.5 रुपयाने, आता डिझेल वाढणार, आता गॅस पण त्यावर वाढणार. कधी पेट्रोल कधी डिझेल, अरे हे म्हणजे नेमकं काय चाललं आहे काय, आणि कशासाठी आणि कशापैकी सारखी वाढ करत असते ते मला काही समजतच नाही. तेच म्हणतो मी, मलाही काही कळत नाही आहे. पण तुला माहिती आहे का की हे जे भाव वाढ होते त्याचा कुठंतरी रेफरन्स म्हणजे कुठंतरी त्या आंतरराष्ट्रीय बाजाराशी आहे, तिथं काहीतरी ऑइलचा भाव वाढतो म्हणे. मला पण एक समजत नाही, तिकडं ते काहीतरी बॅरलचा भाव वाढला की आपल्याकडे भाव वाढवतात, तिकडं कमी झालं की आपल्याकडे कमी करताना काय दिसत नाही. आंतरराष्ट्रीय बाजार असतो कुठं? आता ते आखाती देशात काहीतरी असतं. अरे आखाती देशात पेट्रोल डिझेल मिळतं तिकडं, ते सगळं ऑइल सगळं तिकडं बनतं म्हणे. बनतं म्हणजे त्याच्या खाणी असतात असं मी ऐकलंय बाबा. मला एक सांग, हे पेट्रोल आणि डिझेलमध्ये नक्की फरक काय आहे ते तुला माहिती का? नाही बाबा, तसं काय नसतं, तुला मी सांगतो. पेट्रोलची गाडी असते ना ती पेट्रोलची गाडी, आणि डिझेलची गाडी असते ना ती डिझेलची गाडी. अरे लेका, ते झालं इंजिनचा प्रकार, पण नेमकं त्या दोन गोष्टीत फरक काय आहे? अजून एक ऑइल असतं, हां त्याच्यात काय फरक? ते म्हणजे बघ असतंय ते, पण म्हणजे मला माहीत नाही. आणि पुन्हा ते रॉकेल नाही, ते सगळं वेगवेगळं. एक सांगतो, एवढं सगळं विचारायलास ना, मी एक सांगतो एक गोष्ट. माझा एक मित्र आहे. कोण? सतीश आरळकर. बर, त्यांच्याकडे आपण जाऊया. म्हणजे काय, त्याला इकडे बोलवलं की नाही, तो सगळं पेट्रोल डिझेल रॉकेल तेल ऑइल सगळं नहूच घालतोय बघ तेलात ते तुला. असं का? मग ठीक आहे ना, एक काम करू आपण, त्यांना आपल्या रेडिओत बोलू. मग तर बेस्टच, म्हणजे आपल्या विद्यावाणीत बोलवलं ना, ही सगळी माहिती ना आपण सर्वांपर्यंत पोहोचू. बस बस, म्हणजे आपल्याला मिळेलच मिळेल, आणि आपण सगळ्या मित्रांना पण सांगू आपल्या रेडिओच्या मित्रांना. बरं, मला एक सांग, हे सतीश आरळकर हा आहेत तरी कोण? एक मिनिट, खरं म्हणजे हे आपले जुनेच मित्र आहेत सतीश आरळकर. ते बी मेकॅनिकल आहेत. बर, पण यापूर्वी त्यांना 21 वर्षाचा अनुभव आहे. तू म्हणशील कसला अनुभव? खरं म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रातला, फार्मास्युटिकल, त्यानंतर ऑइल आणि गॅस, आणि आता ते IT मध्ये काम करत आहेत. बर बर, हा सगळा अनुभव आहे. पण त्यांचा विशेष अभ्यास आहे बरं का ऑइल या विषयावरती, खास तेल विषयावरती. एक काम करूया, त्यांना आपण विद्यावाणी रेडिओत बोलू, आणि आपल्याला काय काय जे माहीत नाही ना ते सगळे विचारू. कधी? चालेल. श्रोते हो, नमस्कार. महेश, तुझं पण या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि आपल्यासोबत आज सतीश आरळकर आहेत. मी तुला सांगितलं होतं ना की ते बी मेकॅनिकल आहेत, आणि त्यांचा तेलाविषयी खूप अभ्यास आहे. ऑइल या विषयावरती अगदी सखोल अभ्यास केलेला आहे, आणि त्याच्याविषयीच आज आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. सतीश नमस्कार. नमस्कार सतीश, मला एक सांगा, हे ऑइल म्हणजे नेमकं काय? ओके, ॲक्च्युली ऑइल जे आहे तो असा एक पदार्थ आहे. मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो त्याची नक्की काय आहे ती. तर ऑइल असा पदार्थ आहे की जो पाण्यामध्ये विरघळत नाही. बरं, ओके. आणि पाण्यामध्ये न विरघळणारा पदार्थ जो लिक्विड आहे याला आपण ऑइल म्हणतो. पण याची जी सुरुवात आहे ऑइलची, तर हे अगोदर चीनमध्ये आणि जपानमध्ये याचं सुरुवातीला बांबूच्या काड्यांनी याची विहीर खोदली गेली चीनमध्ये, आणि जपानमध्ये याला बर्निंग वॉटर म्हणायचे, जळतं पाणी. जळतं पाणी. आणि याला ऑइल असं नाव ॲक्च्युली 1147 साली वगैरे हे लॅटिन भाषेमधून इंग्लिश भाषेमध्ये ऑइल आलं. आणि मला अजून एक सांगा, हे ऑइल एक झालं, आणि ऑइल पेट्रोल डिझेल केरोसिन हे नेमकं नेमकं काय फरक आहे? ओके ओके, ॲक्च्युली ऑइल जे आहे ना, आपण जे ऑइल म्हणतो तर हे क्रूड ऑइल आहे, आणि क्रूड ऑइलपासून
पेट्रोल डिझेल केरोसिन किंवा रॉकेल आपण म्हणतो हे जे बाय प्रोडक्ट्स आहेत हे त्याच्यातून बाहेर काढले जातात म्हणजे क्रूड ऑइल आहे हे जमिनीमधून काढलं जातं क्रूड म्हणजे कच्चं का कच्चं तेल कच्चं तेल आणि हे कच्चं तेल जमिनीमधून काढतात आणि त्याला हीट करतात फर्नेसमध्ये वगैरे आणि वेगवेगळ्या टेम्परेचरला हे ज्या वेळेस आपण बाहेर काढतो तर वेगवेगळ्या टेम्परेचरच्या झोनमधून ज्या वेळेस बाहेर काढतो तर त्या त्या प्रकारे ते शुद्ध तुम्हाला पेट्रोल मिळतं किंवा केरोसिन मिळतं तर ज्या प्रकारे तुमचं रिक्वायरमेंट आहे तर त्याप्रमाणे हे बाहेर काढतो म्हणजे एकाच कच्च्या तेलापासून पेट्रोल पण बनतं हो डिझेल पण बनतं हो केरोसिन पण बनतं अच्छा पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपण रॉकेल बनायचं का केरोसिन बनायचं सर यामध्ये याचा थोडस आपण मागे जाऊयात मला एक आठवतं पहिल्यांदा आमच्याकडे तसलं साधं रॉकेल मिळायचं पाण्यासारखं आणि आता बघतोय तर ते निळ असं काहीतरी दिसतं हा म्हणजे ते स्वस्त धान्य दुकानामध्ये आपल्याला रेशनच्या दुकानात हा तर ते जे आहे ते आयडेंटिफिकेशनसाठी आता जगभरामध्ये निळ्या रंगाचं केरोसिन वापरलं जातं हे फक्त आयडेंटिफिकेशनसाठी आणि पिवळ्या रंगाचं म्हणजे येलोश ज्या रंगाचं आहे ते डिझेल असतं हे आपल्याला कळण्यासाठी आहे हे आयडेंटिफिकेशनसाठी खरं पाहता त्याला तसा काही रंग नाही आहे पण हे आपल्या कळण्यासाठी आपण हे वापरतो पण इंटरेस्टिंग पार्ट काय आहे की केरोसिन आणि रॉकेल हे दोन नावं जी आहेत त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड मी सांगतो तुम्हाला की केरोसिन जे आहे तर केरोसिन ॲक्च्युली काय झालं की कोळशापासून केरोसिन बनवलं सुरुवातीला जो शोध लागला 1843 साली अब्राहम गेसनर यांनी हा कॅनडियन सायंटिस्ट आहे तर त्यांनी हा शोध लावला की तुम्हाला कोळशापासून केरोसिन बनवता येतं ओके आणि पण 10 किलो कोळशाचं 1 लिटरमध्ये केरोसिन बनेल असं असं ते प्रमाण होतं त्या काळामध्ये त्याला अब्राहम गेसनरनी त्याला केरो आणि सिन असं ते ग्रीक नाव आहे तर त्याला त्यांनी नाव दिलं तो सायंटिस्ट ॲक्च्युली ही तो काही असं हे नाही सायंटिस्ट म्हणजे तो शिकण्यासाठी लंडनला वगैरे जाऊन त्यांनी मग जिओलॉजिस्ट वगैरे आहेत लंडनचे तर त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्याला असा इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि ही वॉज डॉक्टर ॲक्च्युली तर हे झाल्यानंतर पुढे त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली आणि लॅम्प्स म्हणजे केरोसिनवर चालणारे लॅम्प वगैरे असे बनवायला सुरुवात केली आणि आपण रॉकेल जो म्हणतो हा जो शब्द आहे तर हा ॲक्च्युली रॉक ऑइल असा शब्द आहे आपण रॉकेल जे म्हणतो किंवा रॉक ऑइल जे आहे तर हे पर्शिया जो पार्ट आहे किंवा युरोपियन कंट्रीज त्या काळामधलं जे काही युरोपियन पार्ट आहे तर तिकडे सुद्धा हे कसं होतं की त्या काळामध्ये इंडिपेंडंटली याचा प्रोग्रेस चालू होता डेव्हलपमेंट जो युरोपमध्ये त्याचं रॉक ऑइल जे खडकामधून जे तेल मिळतं तर ते रॉक ऑइल असं त्याचं हे झालं मला एक प्रश्न पडला आता की आत्ता नेमकं आपण केरोसिन वापरतो ते कशापासून आहे कोळशापासून एक रॉक ऑइल ॲक्च्युली याची सुरुवात जी आहे ती कोळशापासून झाली पण नंतर कोळशापासून केरोसिन बनवणं काही तसं काही फायद्याचं ठरत नव्हतं 10 किलो 1 लिटर म्हणजे त्या काळामध्ये त्या शिप्स वापरल्या जायच्या कोळशावरच्या शिप्स असायच्या आणि याचा उपयोग जो आहे केरोसिनचा हा फक्त इल्युमिनेशनसाठी होता आणि एवढ्याच कारणासाठी केरोसिन वापरत होते मला जरा आणखीन थोडा म्हणजे आता तुम्ही बोलायला लागलाय तसं मला जास्तीत जास्त प्रश्न यायला लागलेत क्युरिओसिटी वाढत चालली आहे श्रोत्यांची पण वाढती अर्थात एक गोष्ट विचारायची आता आपण जे ऐकलं केरोसिन आणि रॉकेल म्हणजे रॉक ऑइल पण माझ्या मनात आणखीन एक गोष्ट आहे आता आपण हे जे बोलतोय मी असं म्हणजे ऐकू माहिती आहे सगळी हे सगळं तेल जमिनीत मिळतं म्हणे किंवा खाणीत असतं पण आपल्याकडं मी जे काही तेल बघितलंय ते आपण शेंगदाणा किंवा सोयाबीन यांच्यापासून काढलेलं तेल असं तेल आणि हे तेल वेगळं आहे ना हे ऑइल दोन्ही वेगळे हे दोन ऑइल वेगळे आहेत याच्यामध्ये कसं आहे की ऑइलचे दोन प्रकार आहेत एक ऑर्गेनिक ऑइल आहे जे आपण प्लांट्स किंवा सीड्स पासून ॲनिमल पासून काढतात ते ऑर्गेनिक ऑइल आहे आणि दुसरं जे आहे ते मिनरल ऑइल म्हणजे जे जमिनीमधून काढतात तर आपण आत्ता जे सर्वात जास्त वापरतो ते मला वाटतं रोजच्या खर्चामध्ये ज्याच्यावर जास्त खर्च होतो तो मिनरल ऑइलवर होतो किंवा मिनरल किंवा आपण डिझेलवरती आपण किंवा पेट्रोलवरती सर्वात जास्त खर्च करतो
म्हणजे हा इतका सर्वसामान्य लोकांच्या निगडीत प्रश्न आहे की माझा भाव जे वाढतात आता तर ते वाढल्यानंतर जो पिंच बसतो आपल्याला की काय होतं की आपण टोटल जो काही महिन्याचा आपण खर्च हे करतो तर साधारण 10,000 रुपये जर महिन्याला आपल्याला लागत असतील तर त्यातले 3,500 रुपये आपले पेट्रोल आणि डिझेलवरती जातात. सो मेजॉरिटीली पार्ट आपण स्पेंड करतो तो आपण याच्यावरती करतो आणि म्हणून सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न असतो. तसंच देशाचं पण आहे, आपण जे काही स्पेंड करतो किंवा आपल्याला तेल आणण्यासाठी जे काही खर्च आहे तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा सुद्धा हा मेजर पार्ट आहे. पण तुम्ही म्हणाल की आपण जाऊ मार्केटमध्ये किंवा आपण दुसऱ्या देशामध्ये जाऊ आणि विकत आणू तेल, आपल्याकडे पैसे आहेत, पण हा प्रकार इथे असा नाही आहे. तर विकणारा सुद्धा आपला पाहिजे, म्हणजे हा दुकानदार सुद्धा आपला पाहिजे आणि घेणारा असं आहे. तर हा दुकानदार आपला करून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्याबरोबर मैत्री करार वगैरे, म्हणजे आपण पेपरमध्ये वाचतो की इराक बरोबर भारताचा मैत्री करार आणि पाईपलाईन टाकायचं आता काम चालू आहे तिकडे. अमेरिका म्हणते की ही जर पाईपलाईन कम्प्लीट झाली तर मग आम्ही काहीतरी निर्बंध घालू, भारतावरती निर्बंध घालू. तर हा जो आहे, तर ऍक्च्युली तेलाला म्हणजे ब्लॅक गोल्ड म्हणतात आणि ब्लॅक गोल्ड जे आहे हा म्हणजे हा सर्व देशांचा हा पॉलिटिकल सेंटर आहे आणि त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष ह्या तेलावरती आहे. जर तेल नाही मिळालं तर तुम्हाला मुवमेंट जे आहे तर कुठंच काही ट्रान्सपोर्टेशन होणार नाही. आणि सगळ्या देशांचा हा प्रश्न आहे की स्वतःचं, म्हणजे फक्त थोड्या देशांमध्येच ऑइल प्रोड्यूस केलं जातं, ज्यांच्याकडे आहे म्हणजे जे प्रोड्यूस करतात ऑइल त्यांना त्याची काही कमतरता नाही आहे किंवा त्यांना त्याची किंमत नाही, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना जास्त किंमत आहे. आणि त्यामुळे असं होतं की आपण मिडल ईस्टमधून ऑइल आणतो आणि आपण वापरतो, आपल्याला कळत नाही की हे कुठून येतं आहे. तसंच अमेरिकन लोकांचं पण आहे की काय होतं की ते म्हणतात की आम्ही डॉलर मोजतो आहे गॅलनला, तुम्ही सांगा $2 जास्त तर आम्ही $2 जास्त द्यायला तयार आहे, पण आम्हाला आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे. ओके, तर हा जो प्रकार आहे, तुम्ही किती जास्त जरी पैसे दिले तरी जगभरामध्ये, म्हणजे अमेरिकेचं सर्वात जास्त कन्झम्पशन आहे, फ्युल कन्झम्पशन, तर हे मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला, म्हणजे तो विकणारा जो आहे इराण किंवा इराक किंवा सौदी, हे सुद्धा आपले असावेत असं अमेरिकेचं धोरण असतं प्रत्येक वेळी आणि सगळ्याच कंट्रीजचं असं धोरण आहे. त्यामुळे तिथं पॉलिटिकल मेजर इश्यू असतो. आता म्हणजे आपण असं म्हणतो की अमेरिका असो, भारत असो, भूतान असो, खूप सगळीकडं आता हा जे मिनरल ऑइल आहे याला खूप मागणी, सगळेजण याच्या मागे आहेत आणि त्याच्यावरतीच खरं तर राजकारण आणि बऱ्याचशा गोष्टी ठरतात आहे. पण याच्यापूर्वी अगदी मगाशी आपण बोलत होतो की चीनमध्ये कुठंतरी कुठे जपानमध्ये पण ऑइल सापडलं होतं, ही वेगळी ऑइल होती का? आणि आपण भारतात पूर्वी खूप अगदी पुरातन काळापासून कुठंतरी तेलाचा उल्लेख आहेच. आहे आहे, ॲक्च्युली महाभारतापासून तेलाचा उल्लेख आहे आणि महाभारतामध्ये सुद्धा भजी तळल्याचा उल्लेख आहे. त्या म्हणजे आपल्याला ऑइल जे आहे ते महाभारतापासून आपल्याला माहिती आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शत्रू पक्षांवरती जिथं एंट्रन्स आहे तर वरती लोक तेल तापवून ठेवायचे आणि शत्रू वरती ते वरून टाकायचे, तर असा पण ऑइलचा वापर केला आहे. आणि रोमन साम्राज्य वाढवण्यासाठी वगैरे हे जे बाण असायचे तर हे बर्निंग हे असायचे, म्हणजे त्याला असे फायर लावलेलं असायचं, तर असे पण वापरलेले आहेत. म्हणजे आपल्याला काही ऑइल नवीन नाही आहे आणि जगामध्ये सुद्धा खूप वर्षापासून ऑइल वापरत आहे. फक्त हे जे मिनरल ऑइल आहे किंवा जमिनीमधून काढायचं आहे हे 1856 साली याचं कमर्शियल सुरुवात झाली. त्याही अगोदर रशियामध्ये बाकू जो भाग आहे, म्हणजे थोडासा मिडल ईस्टचा थोडासा नॉर्थ साईडला बाकू भाग आहे रशियाचा, तर तिथे ऑइल असं जमिनीमध्ये किंवा असं नद्यांच्या ह्याच्यामध्ये वाहत होतं ऑइल. एवढं ऑइल प्रचंड हे होतं. इसवी सन 1300 साली मार्कोपोलिसनी तिथून प्रवास करत असताना त्यांनी उल्लेख करून ठेवलेला आहे की इथं ऑइल आहे म्हणून. पण ते काय की ते ऑइल काढत होते आणि ते असं कपड्यामधून असं फिल्टर करायचे आणि ते आपलं कोणाचं पाठ दुखतंय किंवा हात दुखतो तर यासाठी, म्हणजे मेडिकल पर्पजसाठी ते वापरत होते. पण असा कमर्शियल यूज असा झालेला नव्हता, कारण तेव्हा ऑइल म्हणजे काय ते कशासाठी वापरावं कदाचित माहिती नसावं. एक्झॅक्टली, पण कशासाठी वापरावं त्यापेक्षा मी असं म्हणेन की लोकांना हे माहिती नव्हतं की कमर्शियल पर्पजसाठी वापरू आपण. अगदी बारकाईने म्हणायचं की ते जळतं हे बहुतेक लोकांना. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. मला एक विचारायचं, आपल्याकडे पहिल्यांदा तर ऑइल नव्हतं, म्हणजे ऑइल म्हणजे तेल वापरायचं आपण. हो, आणि ते पण विशेष करून मला तर शिवाजी महाराजांच्या काळात तर मशाली मशाली वापरत होतो. बरोबर आहे.
आणि हे ऑइल नेमकं आपल्यापर्यंत आलं कधी किंवा पहिल्यांदा काय वापरत होते ऑइलच्या आधी जर बाहेरच्या देशात पण? अच्छा, बाहेरच्या देशामध्ये केरोसिनचा 1843 साली गेसनाने शोध लावला, पण त्या अगोदर असं होतं की व्हेल माशाचं तेल वापरायचे आणि व्हेल माशाच्या डोक्यामध्ये भरपूर तेलाचा साठा असायचा, तर तो व्हेल मासा पकडून त्याचं ते संपूर्ण तेल काढायचे आणि फिल्टर करायचे आणि ते बाटलीमधून विकायचे. पण ते तेल एवढं महाग होतं की नॉर्थ अमेरिकेमध्ये फक्त श्रीमंत लोक वापरू शकायचे. आणि हे किती महाग होतं तर साधारण $12 महिन्याला एवढा खर्च एक घर एक दिवा म्हणजे एका दिव्यासाठी $12 त्या काळामध्ये एक महिन्यासाठी खर्च होता आणि हे खूप कॉस्टली होतं. तर फक्त श्रीमंत लोकांच्या घरामध्ये रात्री दिवे लागायचे आणि बाकी लोक काही वापरत नव्हते. ते व्हेल माशाचं जे तुम्ही ऑइल म्हटलं ते आपल्याकडे पण वापरलं जायचं? आपल्याकडे व्हेल माशाचं ऑइल इम्पोर्ट होत होतं म्हणजे येत होतं, आपल्या इथे तयार होत नव्हतं. इथं तयार होत नव्हतं पण ते आपण म्हणजे येत होतं हिंदी महासागरामधून आपल्याकडे मुंबईच्या साईडनी आपल्याला मिळत होतं ते, पण खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे आपण रेग्युलरली एवढं जास्त वापरत नव्हतं. आपल्याकडे फक्त शेंगदाणा तेल आणि समई वगैरे वापरायचे आपल्याकडे. करडई, करडईच्या तेलापासून. हा, करडईचं जे तेल आहे किंवा शेंगदाण्याचं तेल हे आपलं खाण्यासाठी वापरायचे आणि तेच तेल दिवा लावत होतो. पण तेही मला वाटतं की तेव्हा की ते श्रीमंत लोकांच्याकडेच ही गोष्ट असायची तेलाची. बरोबर. आणि गरिबांच्याकडे मला वाटतं फक्त लाकूड जाळून जितका वेळ मिळेल किंवा हा म्हणजे तेवढा तेवढा वेळ होता. आता तुम्ही सांगितलं की तेलावर एवढं सगळं राजकारण चालू आहे म्हणजे विशेषतः मिनरल ऑइलवर, आणि आता एक नवीन काही कन्सेप्ट येतात की बायोडिझेल म्हणून. तर हे बायोडिझेल म्हणजे नेमकं काय? अच्छा, बायोडिझेल जे आहे ते बरेच प्रयत्न चालू आहेत की हे जे डिझेल आहे या डिझेलला पर्याय काहीतरी काढला पाहिजे आणि हे जे पोल्युशन होत आहे तर हे वापरायला नको आहे. पण आत्ता तरी सध्या पर्याय काही दिसत नाही, पण जे काही प्रयत्न चालू आहेत त्यामधून बायोडिझेलचं एक प्रयोग सक्सेस झालेला आहे. आणि बायोडिझेल जे आहेत हे सोयाबीनपासून बनवतात. बायोडिझेलच्यामध्ये पण ग्रेड्स आहेत, हे काही प्युअर बायोडिझेल सगळेच वापरतात असं नाही आहे, पण हे मिक्स करून वापरतात म्हणजे रेग्युलर डिझेलमध्ये मिक्स करतात आणि त्याच्यावरती ग्रेड्स ठरतात. म्हणजे पेट्रोल डिझेल आपण जे रेग्युलर वापरतो ते, तर साधारण कॉमनली यूज्ड जे आहे ते पेट्रोल डिझेल 80% आणि 20% बायोडिझेल असं मिक्स करून बसेस वगैरे रन करतात. अजून एक इथेनॉल, आता सध्या एक बरंच असतं पेपरमध्ये की इथेनॉल वापरा. साखर कारखान्यातून इथेनॉल ते पेट्रोलमध्ये मिसळ जाईल, त्याचाही काही? इथेनॉलचं हे जे आहे हे शुगर फर्मेंटेशनपासून इथेनॉल बनवतात आणि हे आपल्याकडे भारतामध्ये साखर कारखान्यामध्ये बनवलं जातं. परंतु याचा इंडिपेंडंट वापर असा आपल्या इथे अजून तरी झालेला नाही आहे, त्यावरती गाडी चालली असं नाही आहे. परंतु इतर बाकीच्या कंट्रीजमध्ये याच्यावरती प्रयोग झाला आहे आणि साखर बनवणारे जे देश आहेत तर सर्वात अग्रगण्य जे आहेत ते ब्राझील. तर ब्राझीलमध्ये याच्यावरती जास्तीत जास्त भर दिला गेला आहे. 40% इथेनॉल वापरतात तिथे आणि गव्हर्नमेंटनी सुद्धा ते त्याच्यावरती कंपल्शन केलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की हे वापरल्यामुळे एकतर कार्बन पर्सेंटेज हवेमधलं कमी होतं म्हणजे पोल्युशन कमी होतं आणि डिपेंडन्सी ऑन पेट्रोल डिझेल ही पण कमी होते. तर त्यामुळे हे सध्या जे काही दोन इनिशिएटिव्ह दिसतात आपल्याला आणि अजून भरपूर याच्यामध्ये हे झालेलं आहे. पण मला थोडक्यात म्हणजे हे जे डिझेल आहे म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की अमेरिकेमध्ये ते इल्युमिनेशनसाठी म्हणजे रॉकेल किंवा केरोसिन आपण जे वापरत होतो ते सुरुवात तिथे झाली आणि पुढे असं झालं की त्याची जे काही क्वालिटी आहे ती क्वालिटी केरोसिन बनवण्यासाठी जे काही टेम्परेचर आहे ते अतिशय परफेक्टली मेंटेन करावं लागायचं आणि जर चुकलं त्याचं डिझेल बनायचं तर जे काही केरोसिन बनवतं ते आणि डिझेल बनलं तर ते टाकून द्यावं लागायचं कारण दिवा बनत नाही त्याचा म्हणजे दिव्यासाठी वापरता येत नाही. आणि जर चुकून समजा कंपनीनं विकलं केरोसिन हे विकलं आणि ते डिझेल असेल तर त्याचे स्फोट व्हायचे आणि स्फोट होऊन घरामध्ये म्हणजे ॲक्सिडेंट व्हायचे. त्यामुळे हे जे केरोसिन बनवत होतं अमेरिकेमध्ये याच्यावरती क्वालिटी कंट्रोल जो आहे तो अतिशय जोखमीनं पाहिला जायचा की ह्याचं फक्त केरोसिनच बनत आहे ना. आणि मग नंतर पुढे असं झालं की त्याचं चुकून डिझेल जर झालं समजा ते फर्नेस फेल झाली आणि डिझेल झालं समजा तरी मग ह्याचं करायचं काय? तर असं पुढे असं झालं की मग हे फेकून द्यावं लागायचं
आणि टाकून द्यावं लागतंय म्हणून खूप या कंपन्यांना त्रास व्हायचा की हे टाकून द्या वेस्ट आहे हे, तर हे कुठेतरी वापरलं पाहिजे. म्हणून अमेरिकन कंपनीमधून असं झालं की ते जे डिझेल आहे ते कशासाठी तरी वापरू आपण असं म्हणून हे जे डिझेल आहे हे डिझेल इंजिन जे सुरुवातीला जे काही शेंगदाण्याच्या तेलावरती जे चाललं होतं सुरुवातीला जे पहिलं इंजिन तर हेच इंजिन याच डिझेलचं नाव त्या प्रोडक्टला दिलं आणि ते आता आपण सध्या वापरतो. अच्छा, ही ऑइल डिझेल याची गोष्ट इतकी रंजक आहे आणि एवढी माहिती आहे. पण सतीश खरं सांगू का, मला आता वेळ फार कमी आहे, मी एक ठिकाणी जाणार आहे बाहेर, पण आपण नक्की पुन्हा भेटूयात. मला यातला इंटरेस्ट खूप हळूहळू वाढायला लागला, ऑइलबद्दल ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या रे कधी. मला वाटतं आपण पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या आठवड्यात पुन्हा बोलूया त्याच्या. चालेल. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात शेवटी आपण इतकं तरी जाणून घेतलं की ऑइल डिझेल आपण वापरत असलेलं पूर्वीचं ऑइल हे सगळं जे क्रूड ऑइल आहे हे कुठं मिळतं, त्याचं काय काय आपण पुढे करत होतो, आणि पेट्रोल रॉकेल रॉकेलमध्ये रॉकेल आणि केरोसिन याच्यात फरक कसा आहे हे सगळं आपण जाणून घेतलं. याच्याविषयी आपण सतीशकडून आणखीन माहिती जाणून घेणार आहोत, त्या भेटूयात याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण हिस्ट्री ऑफ ऑइल तेलाचा इतिहास या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकलात. हिस्ट्री ऑफ ऑइल या कार्यक्रमाची मूळ संकल्पना आहे सतीश आरळकर यांची. या कार्यक्रमात सतीश आरळकर यांच्याशी चर्चा केली होती महेश जगताप आणि श्रीदत्त गायकवाड यांनी. हिस्ट्री ऑफ ऑइल तेलाचा इतिहास या कार्यक्रमाची निर्मिती पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओद्वारे करण्यात आली आहे.